नमस्ते श्री भगवानांची आजची शिकवण बघूया शारीरिक किंवा मानसिक मर्यादा भीतीचे कारण नाही भीती पूर्वानुमानात आहे श्री परमज्योतीचा आजचा चमत्कार मी जे राजलक्ष्मी व्यंकटेशन तामिळनाडू अरुपकोट्टई येथे राहते माझ्या एका मैत्रिणीने मला सन दोन हजार सात मध्ये धर्मात आणले मला त्यावेळेस तब्येतीच्या प्रचंड समस्या होत्या मला मुतखड्याचा त्रास होत होता मासिक पाळी बंद होण्याच्या समस्या होत्या जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तेव्हा अति रक्तस्रावामुळे माझी परिस्थिती विचित्र झाल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे मी सिटी स्कॅन करावा असे त्यांचे मत पडले सिटी स्कॅन झाल्यावर लगेच मला एम आर आय स्कॅनही करायचा होता स्कॅनचे रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये जळजळ होती व पिताशयामध्ये एक गलिच्छ साठा होता ज्याचे रुपांतर खड्यांमध्ये झाले होते माझ्या छोट्या आतड्यांमध्ये एक अवरोध होता या सर्व गोष्टी एकाच वेळी हाताळणे शक्य होणार नाही त्यामुळे आम्ही सर्वप्रथम मासिक पाळीचा उपचार करावा असे आम्हाला सांगण्यात आले मला पूर्ण आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी आम्ही श्री परमज्योतींना मनपूर्वक प्रार्थना करायला सुरुवात केली मी माझ्या ईश्वराच्या चरणी शरणागत झाले या प्रार्थनेनंतर एक चमत्कार झाला माझ्या तब्येतीच्या सर्व समस्या काहीही वैद्यकीय उपचार न घेता बऱ्या झाल्या आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे मी कुठल्याही प्रकारचे औषध घेत नाही आता मला पोटदुखीचा थोडा देखील त्रास नाही मला पूर्ण आरोग्य प्रदान केल्याबद्दल आरोग्य प्रदाता श्री परमज्योती अमा भगवानांच्या चरणी माझी अपार कृतज्ञता मी सदैव त्यांच्या चरणी आहे